गोव्याच्या पोलिसच ऍडमिट करतात. एक कॉप म्हणतात हो हवालदार, हे काही नवीन नाही, हे आम्ही पहिल्याच बोलला. मग तो एक कुरकुरी धावली हे आम्ही ऐकलं. ह्या आता ड्रग ॲडिक्ट, पोलीस ड्रग ॲडिक्ट जाऊ शकतात हे पोलीसच सांगतात. आणि हे सर्क्युलर असेंब्लीच्या टायमार येतात. हे मला आय फाईंड दिस टू बी व्हेरी व्हेरी कितीतरी अजून दुसरी गेम हा. आता बाहेर येतला वेळ पडतो ना खूप हा खूप इश्यूज हा. फक्त रोड शो होच एक प्रश्न हा. टुरिझम इज द मेन स्टे वगैरे. टुरिझम जर बऱ्या भशेन केलं गोंयची इकॉनॉमी वाढटली. टुरिझम जर आम्ही चुकलं जाल्यार आम्ही गोंय सोमते लूज जातलो. जनता दरबाराक थोडे स्टेक होल्डर तुका येवन मेळले तेंचे इश्यू काडटले सगळं काडटले. जातूंत म्हणल्यार एवरी डिमांड पैसे आयलंडची नावां बिलां टुरिझम बिलाचेर म्हाका दिसता ते भशेन की टुरिझम बील स्टेक होल्डरांनी म्हाका सांगला. अनऑफिशियली सरकारूय सांगता की ते बील टेबल घालचे पयशे येवचो ना. अशें बील हाडचे पयली विचार करचो आनी कित्याक कितें करचें. आणि एक सर मडगावचे जे विमल शिरोडकर होमगार्ड असा त्या मडगावच्या एमएलएनी जायते आर्थिक तरतूद करून मदत केली असा. विरोधकांनी जायते उलोचनी आम्ही समर्थ असा आमच्या मतदाराक पळोवपाक म्हटलं. बरं हा व्हेरी गुड. समर्थ असपाकूच जाय मध्ये मतदारसंघात मोदी निधिल्लो मोदी हे पडून मेळ आणि चार पाच फ्लॅट केले तांकां आधार घेऊन आम्ही समर्थ आहात. सगळ्यांनी काम करून जाय. लोकप्रतिनिधी कित्याक ते लोकांक आदार करतात. ताजेर हांव उलयना. म्हाका ते पॉलिटिसायज करपाचे ना. ती एक गरीब बायल आणि होमगार्ड म्हणून बरें काम केल्लें आसा. मडगांवचो आमदार ताका आदार करता काय पब्लीक आदार करता ताका आदार जावपाक जाय. आनी तातूंत पॉलिटिसायज करून कांय फायदो ना. हांवें ज्या दिसा त्या दिसा रेस केल्लें फक्त इतल्याच खातीर की म्हाका हांवें खंय तरी वाचिल्लें की ताका सरकारान मदत केली. जर ताका केलें जाल्यार आमकांय मदत करतले वो ना हो म्हाका प्रश्न जाय आशिल्लो. कित्याक हांव शेनवारा थंय सगळो हांवें दवरो केल्लो. सरकारांनी डिझास्टर मॅनेजमेंट कलेक्टर म्हजे कडेन आयलो आनी ते वर प्रो एक्टीव. सो सरकार जंय बरें काम करता थंय ना म्हणपाक कितें मेळटा बरें केलां ना. आनी उरिल्लें जें कितें मदत आहा ती आमी करता. मिनीचेर कित्याक पावलो तो कळना म्हाका. पळय संबंद जावचे मिनी जावचे काय ते मेगा जावचे हे सरकार आणि संबंधाच्या भितर. ओल्ड गोवा जावचें हे मातशें आजून मातशें विचार जावंक जाय. कित्याक ओल्ड गोवा म्हणटा थंय हॅरिटेज व्हॅल्यू आहा. थंय एक्सपोजिशन जावपाचें आहा. आमचो रॅलिक्सो सेंट फ्रांसीस झेवियर आमचो गोंयचो साहेब म्हणटा आमी ताका. आनी तें करतना भितर विचार करून उलोवंक जाय. आमच्यान म्हणून जावं की आमी बांदोड्या महामुची कवळ्या वचून संबंद करतले सारखें जायना. सो तशें म्हाका दिसता धार्मीक सेंटिमेंट्स भावना धार्मीक भावना ओल्ड गोवाक आसा. आनी कोणेंय कितें ओल्ड गोवाचेर उलोवचे पयलीं विचार करूंक जाय. देट इज वॉट आय से इट इज अ व्हेरी सेन्सिटीव इश्यू. सनबर्न एट ओल्ड गोवा इज लायक टुमोरो लँड एट वॅटिकन. कॅनॉट हॅपन. You cannot go and say that Varanasi, I will do Pullman party. It can't happen like that. These are religious places. One has to understand that old Goa has got a huge religious significance, not only in the state, but internationally. The exposition of the St. Francis Xavier's relics are being planned there. I don't think sunburn can even be thought of. Sunburn is nothing to do with the remains of St. Francis Xavier. It has got no religious significance whatsoever. What is the spiritual thing there? It is only the spirit that you are in. Other than that, we associated with old Goa. Old Goa is a loja pahile maganchi kuru nunga. Kaamla dutta asar. Old Goa manakini kuru kasar people. Not only in Goa but even outside.
होम मिनिस्टर फेल टू कंट्रोल द ड्रग्स अँड लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. होम मिनिस्टर डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट इज व्हेरी व्हेरी ऑनेस्ट. दे आर ॲडमिटिंग थिंग्स विच वी डिडंट नो. वी थॉट दॅट ड्रग्स वॉज अ प्रॉब्लम, इट वॉज एक्सटर्नल. नाव दे आर टेलिंग अस दॅट इट इज इंटरनल. की पुलीसूच ड्रग एडिक्ट झाल्या म्हणून तातून आणि ड्रग एडिक्शन जर पुलिसेक लागला जाल्यार ड्रग माफिया सक्सेसफूल जाल्ली.